अकोल्याच्या बातमीने सुरुवात करूयात. बघा तिथे काय घडतंय. अकोल्यात उसळलेल्या दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. दंगलीनंतर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र या दंगलीच्या ठिकाणी पोलीस उशिरा का पोहोचले असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. जाणीवपूर्वक शहरातील शांतता बिघडवण्याचा कट आखला जात होता का असा सवाल त्यांनी केलाय. तर पोलीस उशिरा आल्याचा आरोप करणारे पटोले हे घड्याळ घेऊन बसले होते का असा सवाल भाजप नेते आशिष शेलारांनी केला. ऑटो चालवणारा हिंदू पोरगा होता, त्यालाच आपल्या हिंदू लोकांनी मारलं आणि त्या हे घटना माहीत असताना त्या ठिकाणी पोलीस एक तासाने पोहोचली. मग आता फडणवीसांना माझा सवाल असा आहे की पोलीस प्रशासन घडवत आहे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान हे झगडे घडवण्याचा एक षडयंत्र सरकारच्या वतीने चाललं आहे का, हा आरोप आमचा आहे. त्यामुळे या घटनेला मी स्वतः अकोल्याला जाणार आहे. आमचा सवाल आहे एक तास पोलीस तिथे का पोहोचली नाही आणि त्याचं उत्तर फडणवीसांनी आम्हाला दिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे.